पूरस्थिती उद्भवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीकाठच्या सात गावांना अत्याधुनिक आणि अतिवेगवान असलेल्या बोटी मिळाल्या आहेत डॉक्टर पतंगराव कदम आपत्ती निवारण निधीच्या मार्फत उपलब्ध झालेल्या सात यांत्रिक बोटींचा लोकार्पण कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत औदुंबर इथल्या दत्तमंदिर परिसरात आज झाला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी नेदरलँडमधून या बोटींची खरेदी केली आहे यावेळी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासोबत या बोटींमध्ये बसून कृष्णा नदी पात्रात पाहणी केली अत्याधुनिक आणि अतिवेगवान असलेल्या या बोटींमुळे पाण्याचा वेग जास्त असला तरी कमी वेळात जास्त लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायला मदत होणार आहे असं विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितलं